लखीमपुर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस तर्फे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शन करून जिल्ह्यात बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने उत्तर प्रदेशातील शेतकरी हत्या प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं। या अनुषंगानं आज दिनांक 11 ऑक्टोबर 2021 वार सोमवार रोजी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नंदुरबार जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं। केंद्रातील सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या शासनानं शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात सतत शेतकरी आंदोलनानं चिरडण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या प्रति त्या केंद्र सरकारनं केल्या एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून पाण्याचा मारा करून गुंडाळूंमार्फत त्यांना चिरडण्याचा देखील प्रयत्न केला। या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आज नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। मात्र यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा या आंदोलनाला व महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळून आला नाही, त्यामुळे नंदुरबार शहर पूर्ण क्षमतेनं सुरू होतं। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी नंदुरबार शहरात बंदला प्रतिसाद न दिल्यानं शहर सुरू असून आंदोलनातही सहभागी न झाल्यानं नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी खंत व्यक्त केली आहे। या केंद्र सरकार विरोधी निदर्शनामध्ये केवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश होता। पक्ष कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा सरचिटणीस पंडित राम पवार, भास्कर पाटील, एजाज भागवान, आसाराम चौधरी, शांतीलाल पाटील, विश्वनाथ वळवी, खंडेराव पवार, टी आर खान, क्षमा शेख, भावना गवाले आदी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये बंद पाळण्यात आला। लखीमपूर खेरी या ठिकाणी जे हत्याकांड झालं शेतकऱ्यांचं त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आज बंद पुकारण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंद पुकारण्यात आलेला होता। नंदुरबार जिल्ह्याचं चित्र जर आपण बघितलं तर आज नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, दडगाव आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बाजारपेठा या ठिकाणी 100% कडकडीत बंद आहे। मी नंदुरबार शहरासाठी म्हणून असं सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांनी मिळून आज या ठिकाणी बंदचं आवाहन करण्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होतं। आम्ही आमच्या आघाडीमधल्या मित्र पक्षाच्या सर्व नेत्यांशी सातत्याने बोलत आहोत, परंतु त्यांनी त्याला योग्य असा प्रतिसाद दिला नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि त्यामुळेच नंदुरबार शहरामध्ये अंशतः बंद आहे, पूर्णतः बंद होऊ शकलेला नाही। एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी। एमडीटीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका।